IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्या NCB मधल्या वादग्रस्त कारकिर्दीला आणखी डागळणारे आरोप CBI ने केले आहेत. CBI ने समीर वानखेडे यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. त्यासाठी वानखेडेंना गुरुवारी नवी दिल्लीतल्या CBI कार्यालयात हजर राहावं लागणार आहे. कॉडिलिया क्रूज वरच्या ड्रग्स प्रकरणात आर्यन खान वरची कारवाई टाळण्यासाठी समीर वानखेडेंनी अभिनेता शाहरुख खान कडे 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचं CBI ने FIR मध्ये म्हटलं आहे. त्या काळात NCB चे मुंबई विभाग संचालक म्हणून वानखेडे यांच्याकडे जबाबदारी होती. त्यांनी 18 कोटी रुपयांवरची तडजोड केल्याचं CBI च्या FIR मध्ये म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे वानखेडेंच्या वतीनं किरण गोसावीनं 50 लाख रुपयांचं आगाव पेमेंटही घेतल्याचा आरोप CBI ने केला आहे. समीर वानखेडेंनी त्यांच्याकडची महागडी गाडी आणि महागड्या ब्रँडचे कपडे याबद्दल नीट माहिती दिलेली नाही. तसंच त्यांच्या परदेश दौऱ्याची माहितीही दडवून ठेवल्याचा संशय CBI ला आहे. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई. DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्याप्रमाणेच भारतीय वायुदलातील निखिल शेंडे हे देखील पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांची संपर्कात असल्याचं ATF च्या तपासात समोर आलंय. ज्या IP अॅड्रेसचा उपयोग डॉक्टर प्रदीप कुरुलकरांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी होत होता, त्याच IP अॅड्रेसवरून पाकिस्तानी गुप्तचर निखिल शेंडे यांच्याशी संपर्क साधत असल्याचं समोर आलंय. निखिल शेंडे हे बेंगलोरमध्ये तैनात असून ATF ने त्यांचा कबुली जबाब नोंद केलाय. प्रदीप कुरुलकरांच्या वापरातल्या 4 पैकी 1 मोबाईल अनलॉक होत नव्हता. फॉरेन्सिक लॅबलाही तो अनलॉक करण्यात अपयश येत होतं. अखेर कुरुलकरांनी स्वतःच तो मोबाईल अनलॉक करून दिला. या मोबाईलमध्ये आढळलेल्या डेटाची ATF कडून तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी कुरुलकरांची ATS कोठडी 1 दिवसांनी वाढवून मागण्यात आली असून न्यायालयानेही ती विनंती मान्य केली आहे. दरम्यान डॉक्टर प्रदीप कुरुलकर DRDO च्या गेस्ट हाऊसेसमध्ये काही महिलांना भेटत असल्याचं CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये समोर आलंय. आता ATS त्या अंगाने देखील तपास करतंय. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांनी 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत जोडून या संदर्भातील निवेदन त्यांनी विधानसभा उपाध्यक्षांना दिलं आहे. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून पुढची पावलं उचलली जात आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांनी आज विधानभवनात जाऊन हा निर्णय तातडीनं घ्यावा या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत जोडून निवेदन दिलं. अध्यक्ष अनुपस्थित असल्यानं त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना हे निवेदन दिलं. अध्यक्षांनी या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशा मागणीचं पत्र दिल्याचं आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विधानभवनात आल्यानंतर लवकरच त्यांची भेट घेऊन आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी केली जाईल असं ठाकरे गटांच्या आमदारांकडून सांगण्यात आलंय. कॅमेरामन अनिल संगरे, समी वेदांत, ABP माझा, मुंबई. आगामी लोकसभा निवडणुकांच्या महाराष्ट्रातील जागा वाटपासाठी महाविकास आघाडीकडून एक समिती गठीत केली जाणार आहे. काल महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या झालेल्या बैठकीत ही समिती गठीत करण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती लोकसभा निवडणुकीतला जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि कोणती जागा कोणत्या पक्षाला द्यायची या संदर्भात आढावा घेणार आहे. या समितीत महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाचे 3 सदस्य अशा 9 सदस्यांचा समावेश करण्यात येईल. या समितीला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे सर्वाधिकार दिले जाणार आहेत. या समितीसाठी काँग्रेसच्या 3 सदस्यांची नावं जाहीर करण्यासाठी 21 मेला सोलापुरामध्ये काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते सहभागी असणार आहेत. कॅमेरॉन कृष्णा खापरेसह राजू सोनवणे, ABP माझा, मुंबई. पुणे जिल्ह्याचं विभाजन करण्यात यावं अशी मागणी भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात त्यांनी ही मागणी केली. पिंपरी चिंचवडच्या आसपासचा परिसर एकत्र करून जिल्हा निर्माण करावा आणि त्याला शिवनेरी असं नाव द्यावं अशी मागणी लांडगेंनी केली. पण आपण मुख्यमंत्री झालात या पिंपरी चिंचवड शहराला वेगळं ऐकतलं साहेब आपल्यामुळे मिळालं. या पिंपरी चिंचवड शहराची ओळख पिंपरी चिंचवड शहराचं आयुक्तालय आपल्या माध्यमातून चालू झालं. तशीच एक विनंती आज आहे, ती जर तुम्हाला योग्य वाटली तर मला वाटतं शहरातल्या लोकांना पण आवडेल आणि शहरातले लोक माझं 100% त्याला साथ देतील आणि ते तुम्ही मान्य करावं अशी माझी. तसं जसं शहर मोठं झालं आमचं पिंपरी चिंचवड शहर, तसं जिल्हा पण आमचा फार मोठा झालेला आहे. ते जिल्ह्याचं पण जरा विभाजन करता आलं तर बघा जाता थोडंसं. महेश लांडगे इतक्या मागण्या करत होते की मला आता असं वाटलं
मुंबईचा समुद्रही आम्हाला द्या असं ते म्हणतायत, अशी कोटी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली। तर पुणे जिल्ह्याचं विभाजन करा या लांडग्यांच्या मागणीवरती फडणवीसांनी बोलणं मात्र टाळलं। नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। अहमदनगरच्या शेवगावमध्ये मिरवणुकी दरम्यान झालेल्या दंगलीनंतर या परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। या हिंसाचार प्रकरणामध्ये पोलिसांनी 30 ते 35 जणांना ताब्यात घेतलंय, तर जवळपास 200 जणांवरती गुन्हा दाखल केलाय। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं शेवगाव शहरात रविवारी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीमध्ये तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। ही मिरवणूक रात्री 8 सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली। त्यावेळी मिरवणुकीच्या दिशेनं एका गटानं अचानक दगडफेक केल्याची माहिती आहे। दुसऱ्या गटाच्या दाव्यानुसार आधी एका धार्मिक स्थळावरती दगडफेक करण्यात आली, त्यामुळे मिरवणुकीवरती दगडफेक करण्यात आली। या घटनेत 4 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेत काही दुकानांचं आणि वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। शेवगावमधील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन या परिसरामध्ये राज्य राखीव दलाच्या 4 तुकड्या तैनात करण्यात आल्यात। कॅमेरा पर्सन प्रसाद शिंदेसह सुनील बोंगळ, एबीपी माझा, शेवगाव, अहमदनगर। सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे अकोला शहरातल्या जुने शहर भागातील हरिहर पेठमध्ये शनिवारच्या रात्री मोठा राडा झालाय। या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। यावेळी संतप्त जमावानं मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड आणि नासधूस केली आहे। या संदर्भात सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे। अकोल्यातील हरिहर पेठ भागातील राजराजेश्वर सेतू परिसरात एका भागातून एक मोठा समूह चालून आला। या समूहानं दगडफेक आणि जाळपोळ करून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी दोन्ही गटामधील 10 अधिक लोक जखमी झाले आहेत। त्यानंतर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शहरात कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले आहेत। एका व्यक्तीनं सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे ही दंगल भडकल्याचं बोललं जात आहे। रामदासपेठ पोलिसांनी त्या व्यक्तीसह 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। या सगळ्या मागे कुणाचा तरी हात असल्याचा संशय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्रात दंगली घडवणाऱ्यांना अद्दल घडवण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे। शहरात खबरदारीचा उपाय म्हणून राज्य राखीव दलाच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। यासोबतच वाशिम, बुलढाणा, वर्धा आणि अमरावती येथून अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन शांताराम तायडेसह उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात 2 दिवसापूर्वी काही अन्य धर्मियांनी बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देवस्थान ट्रस्टने केलाय। ही घटना शनिवारी घडल्याचा आरोप करण्यात येत आहे। नाशिकचं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर रात्री 9 बंद करण्यात येतं। 2 दिवसापूर्वी उत्तर दरवाज्याच्या ठिकाणी हा जमाव आला होता। त्यावेळी त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याची मागणी केली होती, परंतु त्यांना प्रवेश नाकारण्यात आला। त्यामुळे एका बाजूनं मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठीचा हट्ट आणि दुसऱ्या बाजूनं सुरक्षा रक्षकांकडून करण्यात आलेला मज्जाव यामुळे तणाव निर्माण झाला होता। त्यानंतर देवस्थान प्रशासनातल्या काही मंडळींनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं होतं। त्यानंतर हा वाद तात्पुरता मिटला, पण देवस्थानकडून पोलिसांसोबत पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणात पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ब्राह्मण महासंघानं केलाय। कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस भाजपा पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकू शकतात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे वर्सोवा सिलिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव द्यावं अशी मागणी पत्राद्वारे केली आहे। मुंबईतल्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची जाहीर घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। त्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनीच 13 रोजी पत्र लिहिलं होतं। या पत्रात त्यांनी कोस्टल रोड, वांद्रे वर्सोवा सिलिंक आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला थोर व्यक्तींची नावं देण्यात यावी अशी विनंती केली। त्यापैकी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदेने केली आहे। आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2 उर्वरित नामकरणाच्या मागण्या पूर्ण होत आहेत का, याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलंय। कॅमेरामन अनिल पवारसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं भाजपनं कंबर कसली आहे। मुंबईतल्या गृहनिर्माण संस्थांच्या परिषदेनंतर आता भाजप युवकांना साथ घालणार आहे।
पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या वतीनं राज्यात आधीच युवकांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याशिवाय मुंबईतील युवकांना आणखी एका कार्यक्रमात एका मांडवाखाली आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी येत्या गुरुवारी 18 मे रोजी युवा संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP Nadda उपस्थित राहणार आहेत. युवा संवाद मेळाव्यातून युवकांना करिअरबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा युवा संवाद मेळावा म्हणजे मुंबई आणि आसपासच्या शहरातल्या तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा अनोखा फंडा असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. कॅमेरामन अजित शिवतरकर सह मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई. पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेचा 12वा पदवीदान सोहळा सोमवारी संपन्न झाला. या सोहळ्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. जगात वेगानं खूप बदल होत आहेत, त्यामुळे संरक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची गरज वाढत असल्याचं राजनाथ सिंह यांनी या सोहळ्यात सांगितलं. संगणकाच्या क्षेत्रात अनेक समस्या आणि धोकेही वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आपण नेहमीच संशोधन आणि सुधारणांना महत्व दिल्याचं सांगून त्यांनी संरक्षण विभागाचं DRDO रिसर्च सेक्टर सातत्यानं उत्तम कामगिरी बजावत असल्याचं म्हटलंय. बदलत्या जगात देश अधिकाधिक स्वावलंबी होतोय. संरक्षण सामुग्रीच्या बाबतीत आपण केवळ आयातीवर अवलंबून राहू शकत नसल्याचं राजनाथ सिंह यांनी पदवीदान सोहळ्यात बोलताना सांगितलं. देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेली शस्त्रास्त्र आपल्याला देशातच बनवता यायला हवी. देशाची गरज भागवून सध्या आपण 16,000 कोटींपेक्षा अधिक किमतीची संरक्षण सामुग्री निर्यात करत आहोत, याचा राजनाथ सिंह यांनी अभिमानानं उल्लेख केला. कॅमेरामन विजय राऊतसह देवयानी अदलाबादकर, ABP माझा, पुणे. सोलापुरातल्या बार्शीत गौतमी पाटीलच्या नृत्याचं कार्यक्रम आयोजित करणं स्थानिक आयोजकाला चांगलंच महागात पडलंय. विनापरवानगी कार्यक्रम केल्यानं स्थानिक आयोजकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 12 मे रोजी बार्शीत गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री 10 नंतर हा कार्यक्रम पोलिसांनी बंद केला, त्यामुळे आधीच बार्शीकरांचा हिरमोड देखील झाला होता. आणि आता पोलिसांनी परवानगी विना हा कार्यक्रम केल्याप्रकरणी आयोजकावर गुन्हा देखील दाखल केलाय. राजेंद्र भगवान गायकवाड असं या आयोजकाचं नाव आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गायकवाड यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी पोलिसांकडे रितसर परवानगी मागितली होती, पण कायदा सुव्यवस्था आणि संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याचं गायकवाड यांना लेखी कळवलेलं होतं. पण गायकवाड यांनी कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता थेट कार्यक्रमच आयोजित केला आणि नियमांचं भंग केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कॅमेरा पर्सन अजित कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. येत्या 3 दिवसात राज्यातील तापमान स्थिर राहण्याचा अंदाज भारतीय वेधशाळेकडनं वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं पुढील 3 दिवसात राज्यातील वातावरणात कोणतेही मोठे बदल अपेक्षित नाहीत. पण 3 दिवसांनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान 33 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कुठेही उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. मराठवाड्यात काही ठिकाणी कमाल तापमान हे 39 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकेल. मराठवाड्यात कुठेही उष्णतेची लाट नसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात वर्धा, अमरावती आणि अकोल्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आला आहे. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील तापमान आणखी वाढणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक आधीच उकाड्यानं हैराण झालेले आहेत आणि त्यातच आता कोल्हापूर जिल्ह्याचं तापमान हे 40 अंशांच्या वर पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यामुळे नवा आठवडा हा कोल्हापूरकरांना घामाघूम करणारा ठरणार आहे. आकाश निरभ्र राहून तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानात सोमवारपासून वाढ होणार आहे. येत्या गुरुवारपर्यंत कोल्हापूरचं तापमान 41 अंशांवर पोहोचणार आहे. त्यामुळे दिवसा आणि रात्री उष्मा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडायचं असल्यास डोक्यावर कॅप आणि डोळ्यावर गॉगल वापरणे गरजेचं असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला आहे. शिवाय जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्लाही त्यांनी दिलेला आहे. कॅमेरामन निलेश शिवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. अग्रणी कोळी गीतकार संतोष चौधरी उर्फ दादोस याने हळदीच्या कार्यक्रमामध्ये हवेत गोळीबार केला होता. गोळीबार केलेलं रिव्हॉल्वर डमी असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. चौधरी यांनी हळदीच्या कार्यक्रमामध्ये 2 राऊंड हवेत फायर केले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केलेल्या तपासात गोळीबाराचा व्हिडिओ आरएके मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निघाला. त्यानंतर आरएके मार्ग पोलिसांनी संतोष चौधरींच्या भिवंडीतल्या घरी जाऊन चौकशी केली. त्यावेळी चौधरींनी फायरिंगच्या घटनेची कबुली दिली, पण आपल्याकडचा रिव्हॉल्वर एक डमी वेपन असून त्यातून फायर केलेले राऊंड्स फक्त आवाज करण्यासाठी होते अशी माहिती त्यांनी दिली. हे डमी रिव्हॉल्वर तुर्कीत बनवलेलं असून ते दुरुस्त करता येत नाही किंवा कुणाला इजा करण्यासाठी त्यात फेरफारही करता येत नसल्याचा दावा चौधरींनी केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष चौधरी उर्फ दादूस यांच्याकडे असलेलं रिव्हॉल्वर हे डमी असून त्यांनी याबाबत प्रतिज्ञापत्रही दिलं आहे. मात्र यानंतरही त्यामध्ये काही गैरप्रकार आढळल्यास संतोष चौधरी यांच्यावरती कारवाई होणार आहे. कॅमेरामॅन अरविंदसह विनायक पाटील, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.